नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज सुरुवात करते एका नव्या स्टोरीला। नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? आशा करतो सगळे खुश असणार, सुखरूप असणार। तर तुम्हाला माझ्या स्टोरीज आवडतात म्हणून मी तुम्हाला आज माझी स्टोरी सांगतो आहे। तर आणि माझी स्टोरी ऐकता त्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद। चला तर मग वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करतो। ही गोष्ट अशा वेळची आहे ज्यावेळी प्रियंका, अंजली अग्रवाल, प्रिया आणि माझ्या घरासमोरची बहिणी यांना मी करत होतो तोच हा काळ। माझा एक लहानपणापासूनचा मित्र होता मंगेश, त्याचं लग्न झालं होतं, त्याच्या लग्नात गेलो होतो तेव्हा त्याच्या बायकोला पहिल्यांदाच पाहिलं। एकदम कोवळी पोरगी होती, जेमतेम 19 वर्षाची असेल। मंगेश आणि माझं नातं तसं खूप चांगलं होतं। मंगेश 10वीत नापास झाला होता आणि मी MS झालं होतं। आणि मंगेशच्या सगळ्या मित्रांमध्ये असाच खूप होता जो मी शिकलेला होतो आणि व्यवस्थित मुलगा होतो। त्याला बायको मिळाली 12वी झालेली, तेही 12वी सायन्स। पण तिच्या घरची परिस्थिती वाईट होती आणि मंगेश श्रीमंत होता म्हणून तिने लग्न केलं होतं, म्हणजे तिच्या घरच्यांनी लावून दिलं होतं। तिचं नाव सपना, नाव बदललेलं आहे। सपना खूप गोरी होती, खूप छान होती शरीराने, दिसायला सुंदर। मंगेशच्या घरच्या लोकांमध्ये माझं ये जा होतं, चांगलंच नातं होतं आमचं। त्याचं घरी येणं जाणं चालू असायचं। मग त्याच्या घरात 1-2 कार्यक्रम झाले, त्यात माझी आणि सपनाची ओळख झाली। म्हणजेच मंगेशच्या घरचे सगळे लोक, त्याची बहीण, भाऊजी, आई सगळे मला आदराने बोलतात। माझंही बोलणं त्यांना खूप आवडतं, म्हणजे मी त्यांच्या घरातलाच होतो ना। समजा घरातल्या 2 कार्यक्रमानंतर सपना आणि माझं बऱ्यापैकी बोलणं चालू झालं होतं, म्हणजे हसी मजाक करायचो, एकमेकांना मजाकमध्ये काही बोलायचो। कधी माझं त्याच्याकडे जायला जमलं नाही तर सपना मला फोन करून बोलायची, काय गरीबाकडे येणार नाही का वगैरे। तिचा स्वभाव मला खूप आवडायचा। त्यात माझ्या बहिणीचं लग्न होतं, तिने खूप मदत केली होती त्यावेळेस मला। त्याचवेळेस मला ती जाम आवडायला लागली होती। मी विसरून गेलो होतो की ती माझ्या मित्राची बायको आहे। बहिणीचं लग्न झालं असंच नंतर मी फेसबुक ओपन केलं होतं। मी तिनेही फेसबुक ओपन केलं होतं बहुधा। तिचे नातेवाईक सोडून मी एकटाच बाहेरचा होतो। माझा प्रत्येक फोटोला ती लाईक आणि कमेंट करायची। हळूहळू आमचं बोलणं सुरू झालं होतं। ती नेहमी माझ्या लग्नाच्या मागे लागत असेल। तिला तिच्या मैत्रिणींसोबत माझं लग्न लावून द्यायचं होतं, पण मला गावातली मुलगी नको होती। एक दिवस रात्री मी माझ्या मैत्रिणींसोबत चॅट करत होतो। रात्री 2 वाजता सपना ऑनलाईन आली आणि मला ऑनलाईन बघून मेसेज केला। मी माझ्या रंगात असल्याने तिला रिप्लाय केला नाही। माझा रिप्लाय नाही पण ऑनलाईन आहे हे बघून ती सारखी मेसेज करत होती। शेवटी मीही रिप्लाय केला, पण माझं लक्ष इकडे ह्या मैत्रिणीकडे होते। तिलाही डाऊट आला, तिने मला विचारलं, काय भाऊजी, कोण आहे का GF वगैरे, काही सिक्रेट चालू आहे का? मी, नाही बहिणी, मैत्रीण आहे। सपना, मैत्रीण का? इतक्या रात्री मैत्रीण बोलणार का तुमच्याशी? मी, हो जसं तुम्ही बोलताय तसंच। मी असं म्हणालो, तिला राग आला असावा बहुतेक म्हणून तिने रिप्लाय द्यायचा बंद केला। मग मी मीच मेसेज केला, मी, सॉरी हा बहिणी, थोडं पर्सनल चालू होतं म्हणून तुम्हाला रिप्लाय केला नाही। तुम्ही कशा काय ह्यावेळी ऑनलाईन, कधी नसता? सपना, भाऊजी मी आईकडे आले ना। मी, हो का, मग मज्जा आहे बाबा तुमची। सपना, हो का, काय मज्जा? मी, मग काय आराम करणार का, झोप नाही आली का? आठवण येते वाटतं मंगेशची। मग आम्ही दोघंही हसू लागलो। सपना, तसं काही नाही हो भाऊजी, गप्पा चालू होत्या आमच्या आईची, बहिणीसोबत त्यांनी बोलत होते म्हणून जागे आहे। तुमचं काय सिक्रेट चालू होतं? मी, काही नाही असंच। सपना, सांगा नाहीतर बोलू नका माझ्याशी। मी, अहो विषय वेगळा आहे, तुम्हाला सांगण्यासारखा नाही, जा समजून तुम्ही। सपना, सांगा तरी। मी, जाऊ द्या, कशाला उगाच, तुम्हाला वाईट वाटेल, मी वाईट मुलगा आहे असं वाटेल। सपना, काही नाही सांगा, मला काही नाही वाटणार। अहो मी मैत्रिणीशी काय बोलणार आहे एवढ्या रात्री, मुलगा आहे, घ्या ना समजून। सपना, हे असं असतं का? मी, आता तुम्हाला माहीत नाही का, असं नका बोलू। सपना, भाऊजी नाही माहीत शपथ, हे असं आजकाल बोलतात, हे ऐकून होते पेपरात वगैरे, पण आत्ता ऐकते आहे तुमच्याकडून। मी, म्हणजे कसं करायचं? मी सांगू लागलो की सगळं केल्यासारखं बोलायचं असं। सपना, असं पण असतं का, त्याने काय होतं? काही नाही, फक्त मज्जा येते। सपना, काय भाऊजी, लग्न करून घ्या आता आणि GN वगैरे करून, आम्ही तर GN वगैरे करून झोपलो, पण त्या रात्री सपनाबद्दल मला वेगळ्या मनात विचार यायला लागला। मला ती आम्ही दोघंही खूप ओपन माइंडेड होतो ना, त्यामुळे
थोड्या दिवसात कळलं की ती प्रेग्नंट आहे. मंगेश जेवढी काळजी घेत नसेल तेवढी मी घ्यायचो. मेसेज, जेवलात का, गोळ्या खाल्लात का, आराम केलात का, व्यायाम करा, असं नेहमी सांगायचो. त्यामुळे तिची आणि माझी खूप जवळीक निर्माण झाली होती. तिच्या मनात माझ्याविषयी वेगळं स्थान निर्माण झालं होतं. असंच दिवस गेले तर आमचं बोलणं सुरू झालं. एक वेळ ती तिच्या नवऱ्याला फोन करत नव्हती, पण मला फोन करत असे. दिवस गेले, तिला मुलगा झाला. आता तर खरी गोष्ट इथून पुढं सुरू झाली. एक दिवस मंगेश आणि सपना मुंबईला त्यांच्या बहिणीकडे जायचं होतं. त्यांना त्यांचं ट्रेन रिझर्वेशन झालं होतं. पण झालं असं की योगायोगाने माझं आणि मंगेशचं बोलणं झालं. मी त्याच दिवशी मुंबईला जाणार होतो माझ्या कारणे. मग आमचं ठरलं की जाऊ सोबत. मी खुश होतो की सपना सोबत 6 तास घालवणार. पण नेमकं झालं असं की सोबत माझी बहीण आणि तिचे सासू सासरे तर होते गाडीत. गाडीत जागा नव्हती. अर्ध्या रस्त्यात जायचं होतं. म्हणून मंगेश म्हणाला की माझा लहान मुलगा आहे, तू सपना आणि बाळाला घेऊन जातो का कारने. ही आयडिया मंगेशने मला सांगितली होती. मग मी हो म्हणालो. माझी बहीणही हो म्हणाली. आम्ही निघालो. मंगेश ट्रेनने येणार होता. आम्ही निघालो आणि वाटेत माझ्या बहिणीला तिच्या घरी सोडलं. आता गाडीत आम्ही दोघंच होतो, सपना आणि मी. ती पुढे येऊन बसली. गाव संपताच तिने बाळाला दूध पाजायला घेतलं. आणि आमची चांगली ओळख झाली असल्याने तिच्या मनात माझ्याविषयी असं काही नव्हतं. ती तिचा बॉल उघडा ठेवून दूध पाजत होती. मला तिचा बॉल दिसत होता. नंतर तिने दुसऱ्या बाजूने पाजायला सुरुवात केली. पण माझ्या बाजूने मला दिसत नव्हतं थोडंसं. मी हळूहळू गाडी चालवत होतो आणि मध्येच तिचा बॉल बघत होतो. गोरापान होता तो खूप. माझा लवडा चटकन उठून उभा राहिला. मी सेट करू लागलो. सपना माझ्याकडे बघून हसायला लागली आणि म्हणाली, म्हणून सांगते भाऊजी, पटकन लग्न करून टाका. नाही सण होत तुम्हाला. मी, ओ नाही हो वहिनी, काही काय म्हणताय सपना, पण काय मला कळतं बरं का सगळं. मी, वहिनी तुम्ही खूप छान दिसता. आज मनातलं काही सांगू का तुम्हाला. वहिनी म्हणाल्या, हो बोला ना. मी, वहिनी तुम्ही मला खूप आवडता. सपना, वहिनी नका बोलू हो विपिन, तुम्ही मला खूप आवडता. तुम्ही खूप काळजी करता माझे. हो का सपना, आज तुम्हाला सांगायला चान्स मिळाला. मेसेजवर सांगू शकत नव्हते. तेवढ्यात बाळाने शिकेली आणि माझ्या डोक्यात सपनाला काहीतरी करण्याचा प्लॅन सुरू झाला. सपनाने मला गाडी थांबवायला सांगितली. मी पण एका हॉटेलवरती गाडी थांबवली. हायवेला खूप हॉटेल असतात. सपनाला कळलं पण ती काही बोलली नाही. तिलाही जवळ यायचं होतं. मी रूम बुक केली 1 तासासाठी. मंगेशच्या आधी आम्हाला मुंबईला पोहोचायचे होते. रूममध्ये जाताच सपनाने शी साफ केली, त्याचे कपडे धुतले आणि बाळाला झोपवलं. तसं मी सपनाला कुशीत घेतलं आणि तिला चुंबन करू लागलो. तीही माझ्या भेटीत आली आणि मला सपोर्ट करू लागली. माझा हात तिच्या पाठीवरून फिरवत होती आणि तोंडात तोंड घातलेलं होतं. एकमेकांचा रसपान चालू होता. आता मी तिच्या मानेला चुंबन करू लागलो. तिची साडी काढून टाकली आणि तिच्या पोटाला चाटू लागलो, बेंबीला चाटू लागलो. ती माझे केस ओढत होती. मी तिला झोपवलं आणि बॉल बाहेर काढून चोकू लागलो. दाबतासातून दूध बाहेर आलं. मी थोडं पिऊन टाकलं. नंतर तिचे बॉल चाटले, दाबले. आता पुन्हा तोंडात तोंड घातलं आणि तिची पुच्ची चोवू लागलो. तो आवाज काय सांगू तुम्हाला. ती खूप गरम झाली होती. तिने मला ओढून घेतलं आणि इशारा केला. मीही उठलो, तिचा परकर वर केला आणि तिची चड्डी खाली केली. मी म्हटलं, वा ग सपना, तू तर तुझी तारच आहे. एकदम पुच्ची चिकनी केलेली दिसते. असं म्हणत मी तिच्या पुच्चीचा वास घेऊ लागलो आणि नकळत तिची पुच्ची चाटू लागलो. मित्रांनो, तिची पुच्ची चाटायची ही पहिली वेळ होती. मंगेशने तिची कधी पुच्ची चाटली नव्हती आणि नेमकं तिला तेच खूप आवडलं. ती जोरजोरात ओरडू लागली आणि माझे केस उडून ती पुच्चीवर दाबत होती माझं तोंड. तसा मी तिच्या पुच्चीचा ताना ओठाने जिभेने रगडत होतो, चाटत होतो. तिचा इतका आवाज वाढला होता की आता काही करणं, पटकन काहीतरी करणं मला गरजेचं होतं. आणि तिने मला जोरात ढकलून दिले आणि जोरात किंचाळी मारली, म्हणजेच तिचं पाणी निघालं होतं बहुतेक. ती पायात गुडघ्यात घालून झोपली. आता मी माझी पॅन्ट काढून तिला माझा दाखवला. एवढा ते पाहून ती हातात घेऊन चुंबन करू लागली. जसं काय ती खूप दिवसाची उपाशी आहे. ती चुंबन घेता घेता हलवू लागली होती आणि लगेच चोकू लागली. कशापर्यंत तिने घुसवून घेतलं होतं. मला पण तिची पुच्ची झावायची होती. म्हणून मी तिला तोंडातून बाहेर काढला. सपनाचे पाय धरून ओढून घेतले आणि तिला बेडच्या खाली उभा राहिलो. तिचे पाय खांद्यावर ठेवले आणि तिच्या पुच्चीत लवडा घुसवला. 2 झटक्यात तो आत गेला. तिला खूप झाला होता त्रास, पण माझं झालं नव्हतं ना, म्हणून मला करायचं होतं. मी खूप जोशमध्ये होतो, तिला जवत होतो, पण तिला त्रास होत होता. म्हणून मी माझा लवडा बाहेर काढला आणि माझा चेहरा उतरला बघून
सपना तोंडात घेऊन ते हलवायला लागली. मी तिच्या तोंडात हलवत होतो. काही मिनिटांनी माझं होणार होतं. मी तिला सांगितलं. ती अजून फास चुकू लागली. माझं तोंड तिच्या माझा एवढा तिच्या तोंडातच सुटला. पूर्ण पाणी तिने तोंडात साठवलं होतं. मी तो बाहेर काढला. ती बाथरूममध्ये जाऊन थुंकून आली. तोंड धुवून आली. आता मी आवरलं आणि मुंबईला जायला पोचलो. त्यानंतर तिला मोकळं करायची इच्छा होती पण तशी वेळ आली नाही. पुन्हा तिला केलं होतं पण घाईघाईतच. एक वेळ माझ्या घरी आणि एक तिच्या घरी. त्यावेळी मी काम सांगून तिच्या घरी गेलो होतो. मंगेशच्या नकळत तिच्या घरचे शेतात गेले होते. मी तिच्या घरी जाताच तिला पकडून चुंबन केलं, चाटू लागलं. तेव्हाही ती फक्त साडीवर होती. आम्ही एका पोझिशनमध्ये घेतलं आणि केलं होतं. गावाकडचे लोक कसे असतात ना, कोण कोणाच्या घरी आलं हे लक्षात ठेवतात. म्हणून घाईघाईत केलं होतं. आजही आमचं खूप छान जमतं आणि जेव्हा केव्हा मिळतं वेळ मिळतो तेव्हा आम्ही नक्की करतो. तर मित्रांनो, ही स्टोरी कशी वाटली ते नक्की कळवा. धन्यवाद.